कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने तुळजापूरच्या देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने पायी चालत जात असतात। महाराष्ट्रासह सोलापूर जिल्ह्याला लागून असणाऱ्या सीमेवरील कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तमिळनाडू, केरळ, छत्तीसगड अशा विविध राज्यांमधून लोक येत असतात। पूर्वीच्या काळी वाहनांची सोय नसल्याने भाविक सोलापूरला आपल्या नातेवाईकाकडे राहायला येऊन इथूनच पुढे तुळजापूरला चालत जात असत। परंतु हीच प्रथा कायम राहत आता दर्शनासाठी पायी जाणारे सर्व भाविक हे शहरातूनच चालत जातात। कोणी देवीला आपल्या परिवारासाठी तर कोण आई वडिलांचे स्वास्थ्य व्यवस्थित राहावे यासाठी साकडे घालत असते। यंदाच्या वर्षी रेणुका रेवप्पा आयदळे या 4 वर्षाच्या चिमुकलीचा नवस फेडण्यासाठी तिचे वडील रेवप्पा आयदळे हे सोलापूरहून तुळजापूरला चालत जात आहेत आणि देवीचा डोंगर ते गुडघ्यावर बसून चढणार आहेत। गीता रेवप्पा आयवळे मरवूर। कुठून आलात तुम्ही? मरवूर। किती वर्षाची मुलगी आहे तुमची? 6 वर्षाचा आलाय। किती वेळ आहे तिची? पहिली वेळ आहे। चालेल का ते पूर्ण? हो चालेल। नाव सांग बळा तुझं। रेणुका रेवप्पा। कुठे चालली तू? तुळजापूरला। आता चालत जाणार का तू? हो। रेवप्पा शिवप्पा ऐवळे यांनी मुलीचं नवस फेडायचं चालल्यात पहिल्यांदाच। गुडघ्याने डोंगर चढणार आहेत त्याने। हा नवस फेडाय निघालोय। देवीचा डोंगर उद्या गुडघ्याने चढणार। हा उद्या चढणार। तसेच देवीबद्दल आपली श्रद्धा कायम ठेवत तम्मा बिराजदार हे 72 वर्षाचे आजोबा यंदाच्या वर्षी तुळजापूरला पायी चालत जाण्याचे 25 वर्ष पूर्ण केले आहेत। तम्माराय भीमराय बिराजदार। वय किती आहे तुमचं? 72। गेले किती वर्ष झालं चालत जाताय तुम्ही? 25 वर्ष। 2 वर्ष कोरोनामुळे बंद होत, मग काय केलं? गाव उरा एक देवरी। आता चालत जाणार आहे का तुम्ही? हा चालतच जाणार। हा चालत, काली नळकोते होतो।